आणि नाही आलं नाही तट नाही आलं आणि कोरोना आपल्या नाही आडवत संपला विषय. हा डायलॉग बोलणारे खचाक मामा लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाच्याच व्हॉट्सअप स्टेटसवर दिसत होते. एका वेगळ्या शैलीत समाजामध्ये प्रबोधन करणारे खचाक मामा शनिवारी काळाच्या पडद्याआड गेले आणि संपूर्ण कोल्हापुरातून हळहळ व्यक्त होऊ लागली. खचाक मामाची स्टोरी थोडक्यात तुमच्यासमोर मांडणार पाहुयात सहज मराठीचं हे विशेष वृत्त. असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो, परिस्थिती त्याला बदलवत असते. खचाक मामाच्या बाबतीत देखील असंच झालं, अगदी असंच. 34 स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात पहिला आलेला बाबूराव पाटोळे अर्थात खचाक मामा याला डॉक्टर व्हायचं होतं, पण गरिबीचे चटके भयंकर असतात म्हणतात, ते चटके लहान बाबूच्या वाट्याला होते, त्यामुळे डॉक्टर होण्याचा त्याच्या स्वप्नांवर गरिबीनं पाणी ओतलं. शेवटी 12वी सायन्स आणि मग BSc पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गरिबीतून खस्ता खाऊन पदवी तर संपादित केली, पण पुढे जाऊन बेरोजगारीचे संकट वाट पाहताय याची कल्पना बाबूला नव्हती. मग मिळेल ते काम करायची मनाची तयारी केली आणि बाबू अर्थात खचाक मामा बाहेर पडला. सुपरवायझर, मार्केटिंग, शिकवण्या घेणं असं मजल दरमजल करत खचाक मामा पडेल ते काम करू लागला. कुटुंबाचं पोट चालवणं एवढंच त्याचं स्वप्न राहिलं शेवटी, पण हे पोट चालवणं काही वेळा अवघड होऊन जायचं. तेव्हा त्यांना स्वतःचाच राग यायचा आणि फ्रस्ट्रेशन वाढत जाऊन खचाक मामा व्यसनाधीन झाले आणि त्या व्यसनानं मात्र त्यांची कधीच साथ सोडली नाही. चांगले सोडून जातात आणि मग शेवटी माणूस वाईटाला कवटाळून बसतो, असंच काहीसं खचाक मामाच्या बाबतीत घडलं. पण समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा त्यांना गप्प बसू द्यायची नाही. कोरोना काळात तर संपूर्ण कोल्हापूरला ते धीर देत राहिले. विनोदी शैलीतून कोरोना काळात घ्यावयाची काळजी ते लोकांपर्यंत पोहोचवत राहिले, प्रबोधन करत राहिले. त्यांचं इंग्लिश तर अगदी फराटेदार होतं. परिस्थितीने एक चांगला डॉक्टर होऊ दिला नाही तर काळाने सगळ्या गावाला खुश करणारा आणि प्रबोधन करणारा खचाक मामा याला अजून थोडं आयुष्य देखील दिलं नाही. शेवटी काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी खचाक मामा कोल्हापूरकरांना कायमचं सोडून गेला. पण त्याचे विचार, त्याचे कार्य, त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओज नेहमीच आम्हाला त्याची आठवण देत राहतील. शेवटी खचाक मामाला श्रद्धांजली वाहताना नियतीला एवढंच सांगेन की बाई तो माणूस चांगला होता, पण शेवटी तुझ्यासमोर कधी कोणाचं काही चाललंय का एखाद्यासोबत इतकी कठोर होतेस? या जन्मी खूप हाल सहन केले ग खचाक मामाने, पुढच्या जन्मी त्याच्याशी नीट वागशील, त्याला डॉक्टर करशील? एवढी वाईट तर माणसं देखील वागत नाहीत का कोणाशी, मग तूच अशी का? बघ तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतो का? खचाक मामाला संपूर्ण सर्च मराठी परिवार आणि कोल्हापूरकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. सर्च मराठीसाठी कोल्हापूरवरून विष्णू वजारडे.